好。पक्काने आज हिंगोली शहरातील पोलीस प्रस्थानक परिसरात एक चेकपोस्टवर आणि एक कोटीच्यावर इथे रक्कम पकडली आहे. निवडणूक विभागाकडून किती पैसे आहेत, कुठले पैसे आहेत, कुठे जात आहेत याची सखोल चौकशी केली जाते. आपण पाहू शकता की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागजागी पोलिसाच्या वतीने चेकपोस्ट केली जात आहे आणि हे पैसे एका व्यापाऱ्याचे असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत 1,00,000 ही मोठी रक्कम असल्याचं पोलिसाकडून सांगण्यात आलं आहे. आता नेमकी ही रक्कम किती आहे याची पोलीस चौकशी करत आहेत. फारुख शेख, न्यूज 18 महाराष्ट्र, हिंगोली.